समोर बसायचंय। आसन व्यवस्था केवळ वयोवृद्ध लोकांसाठीच केलेली आहे। ज्यांना मांडी घालून बसणं सहज शक्य आहे अशा सर्वांनी समोरून बसायचंय। आणि डाव्या बाजूला महिलांसाठीची राखी व्यवस्था आहे, तिथं महिलांनी बसून घ्यायचंय। वेदः मे परमं चक्षुः, वेदः मे परमं बलं, वेदः मे परमं धामं, वेदः मे ब्रह्मचोत्तमं। वेद विश्वातील सर्वात प्राचीन असे ग्रंथ आहेत। वेद वाङ्मयामध्ये संहिता, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याचप्रमाणे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक ग्रंथ आणि उपनिषदांचा समावेश होतो। अशा वेदांचं सस्वर वेदपाठ शिक्षण प्रशिक्षण देणारी एक महत्त्वपूर्ण संस्था या निमित्तानं वेदपाठ शाळा इथं आरंभ करत आहे। सर्व महानुभावांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या ठिकाणी बसून घ्यायचंय। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांमध्ये हरिभक्त परायण पद्मनाभ व्यास महाराज, माननीय श्री शेषाद्री अण्णा डांगे, माननीय आर डी दादा कुलकर्णी, डॉक्टर अभय शहापूरकर सर, माननीय वंदनाताई गपाट, माननीय जयश्रीताई कुलकर्णी, ॲडवोकेट राजेंद्र धाराशिवकर, श्री संतोष शेटेजी, श्री कमलाकर पाटीलजी, श्री अभय गजेंद्र गडकरजी, श्री प्रशांत कुदाळजी आणि श्री अतुल चिक्षेजी, तसेच या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट मिलिंद पाटील सरांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। वेदोखिलो धर्ममूलं पश्य देवस्य काव्यं न ममार्यन जिर्यति। वेद हे ईश्वराचं काव्य आहे, जे कधीही समाप्त होत नाही, संपत नाही, जे कधीही नष्ट होत नाही। वेदांची ही शाश्वतता ज्या वेदपाठी ब्राह्मणाने टिकवून ठेवलेली आहे, त्यामध्ये वेदांच्या पाठाचे जे प्रकार आहेत, संहिता पाठ, पदपाठ, क्रमपाठ, मालापाठ, जठापाठ, रेखापाठ, शिखापाठ आणि घनपाठ, आजच्या या वेदपाठ शाळेच्या या प्रशिक्षण या च्या कार्याच्या उद्घाटनासाठी जे प्रमुख वेदमूर्ती उपलब्ध झालेले आहेत, ते यातील जो आठवा पाठ घनपाठ, जो सर्वात अवघड पाठ आहे, त्याचे विशेषज्ञ आहेत। वेद हे जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत। यजुर्वेदाच्या 26व्या अध्यायातील मंत्र 2 मध्ये असं परमात्म्यानं सांगितलेलं आहे, यथेमाम वाचम कल्याणीम आवदानी जनेभ्य ब्रह्मराजण्याभ्याम शूद्राय चार्याय स्वाय चारणाय च प्रियो देवानाम दक्षिणायै
दातुर्यः भूया समयं मे कामः संवृत्यताम उपर मादो नमन्तु। याचा अर्थ असा आहे की जी ईश्वराची कल्याणकारी वाणी आहे ती एका कोणा समुदायापुरती मर्यादित नसून तिच्या प्रमाणे ब्राह्मणांना उपलब्ध आहे, तसेच राजन्य म्हणजे क्षत्रियांना, वैश्यांना, शूद्रांना आणि अरण्यामध्ये राहणाऱ्या सर्वांसाठी ही वेदवाणी उपलब्ध आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक घडवून आणणारे पुरोहित गागाभट्ट यांनी समयनयह नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे, वर्णप्रभेदागम पाठनाद्या वर्णाश्रये नैव विचारलेशः आज्ञाहितेर ऊर्ध्वगती नित्य नैमित्तिक क्रियाणामपि तत्वदैव। म्हणजे वर्णाच्या भेदाचा वेद पठनाशी कुठलाही संबंध नाही आहे, वेद सर्व वर्णांसाठी खुले आहेत, यात कुठल्याही प्रकारचा लेश मात्र विचार करू नये। अग्निहोत्रापासून ते अश्वमेधाधिक यज्ञाचे सर्व अधिकार सर्व वर्णांना स्वतः गागाभट्टांनी दिलेले आहेत, वेदांनी दिलेले आहेत। त्यामुळं वेद हे सार्वभौमिक सत्य मांडणारे रित मांडणारे ग्रंथ आहेत। अशा वेद पठणाच्या किंवा वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मी प्राध्यापक डॉक्टर विनोद कुमार विलासराव वायचळ उर्फ वेदार्य आपणा सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत करीत आहे। थोड्याच वेळामध्ये आपल्या या वेदपाठ शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे। वेद म्हणजे काय यावर थोडा व्युत्पत्तीशास्त्रीय दृष्टिकोनाने प्रकाश टाकणं फार महत्त्वाचं आहे। वेद शब्दाची व्युत्पत्ती ज्या इंग्रजीमध्ये आम्ही एटॅमॉलॉजिक असं म्हणतो, त्यामध्ये वेद ज्ञाने, विद ज्ञाने, विदलरी लाभे, विद सत्यायाम, विद विचारणे, विद चेतनाख्यान निवासेषु, म्हणजे विद या धातूला घय प्रत्ययपूर्वक वेद या शब्दाची व्युत्पत्ती होते। असे हे वेद आपस्तंभ श्रोत सुक्तामध्ये असं म्हटलं आहे, वेद ब्राह्मणयोर वे मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेयम। मनुस्मृतीमध्ये असं म्हटलं आहे, वेदो खिलो धर्म मूलम, आपल्या सर्व धर्माचं मूळ कुठे आहे तर वेद आहेत, वेदाशिवाय काहीही नाही। यासाठी जो वेद पाठशाळेच्या उद्घाटनाचा आपण कार्यक्रम संपन्न करीत आहोत त्यानिमित्त वंदनीय मातृशक्ती आणि सर्व बंधूंचं परत एकदा मी स्वागत करीत आहे। हा कार्यक्रम YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता, ज्याची लिंक श्रद्धेय रामजींनी आपणा सर्वांना पाठवली आहे, आपल्या ग्रुपवर सुद्धा ती लिंक पाठवली आहे, ते आपण पाहू शकता। जे इथं येऊ शकलेले नाहीत त्यांना ती लिंक पाठवून या नेत्रदीपक कार्यक्रमाचा सोहळा त्याचे साक्षीदार सर्वांनी व्हावे या लिंकच्या द्वारे, असे आपण आपल्या मित्रांना आपल्या परिवारजनांना सुद्धा ही लिंक लवकरात लवकर पाठवावी अशी सर्वांना विनंती करतो। वेद म्हणजे नेमकं काय याबद्दल मार्गदर्शन आपणाला होईलच। वेद म्हणजे परमपिता परमात्म्याचे श्वास निश्वास असा एक ग्रह आहे, परंतु वेदाचा जो संहिता पाठ आहे तो क्रमशः अग्नि, वायू, अंगिरस आणि आदित्य या ऋषींच्या हृदयामध्ये स्वतः परमपिता परमात्म्याने या वेदांच्या मंत्रांचा आविष्कार केलेला होता सृष्टीच्या आधीमध्ये, म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीलाच, ज्याला आज जवळपास 1,97,00,000 असे वर्ष झालेले आहेत। आपण आपणाला स्वतःला आपल्या भारतीय संस्कृतीला कधीही स्वतःच्या दृष्टीनं पाहिलेलं नाही आहे, तर आपण एवढे मानसिक गुलाम झालेलो आहेत की आपण मध्ययुगीन
आपणाला गुलाम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीमध्ये जे आपण आहोत ते पाहण्याचा प्रयत्न केला. तर ठीक आहे, मी या वेदपाठ शाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व महानुभावांना अशी विनंती करतो की त्यांनी परमपूज्य श्री अनंतदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी, आरंभ करावा. व्यासपीठावरील सर्वजणांना विनंती आहे. आदरणीय अण्णा, आदरणीय पद्मनाभ व्यासजी, आदरणीय आरडीदादा कुलकर्णी, आदरणीय डॉक्टर अभय शहापूरकरजी, आदरणीय वंदनाताई गपाटजी, आदरणीय जयश्रीताई कुलकर्णीजी, ॲडव्होकेट राजेंद्र धाराशिवकरजी, ठीक, संतोष शेटेजी, कमलाकर बापू पाटीलजी, अभय गजेंद्र गडकरजी, प्रशांत कुदाळजी. ओम आनो भद्राः क्रतवो यन्तो विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिद वृद्धे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मतिररोजो यतान् देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान आयुः प्रतीरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहोमहे वयं भगं मित्रमदेतिं दक्षामश्रिधम् हर्यमणं वरुणं सोमामश्विना सरस्वती न सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु भेषजं तन्माता पृथिवी तत्पिता द्योः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तरश्विना शृणुतं दृष्ण्यायुवां तमीशानञ्जगतस्तस्थुषस्पतिन्ध्यञ्जिन्वमवसे होमहे वयाम् पोषानो यथा वेद साम सद्वृधे रक्षिता पायुरदब्ध स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. धन्यवाद. यानंतर मीरा ठाकूर मॅडम आणि त्यांच्या संचाला मी आमंत्रित करतो की त्यांनी सरस्वती वंदना आपल्यासमोर प्रस्तुत करावी. आदरणीय मीरा ठाकूर मॅडम. पात
पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा आदरणीय मीरा ठाकूर मॅडम आणि त्यांच्या दोन्ही विद्यार्थिनींचं आपण करतल ध्वनीने स्वागत करूयात. आता आपण या उद्घाटन कार्यक्रमाच्या पुढच्या सत्राकडे जात आहोत. या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मी सर्वप्रथम या मंडळाचे कार्यवाह आदरणीय गोविंदराव आयाचित यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय शेषाद्री अण्णा डांगे यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ यांनी स्वागत करावं. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठणेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैर्गङ्गैस्तुष्टवाः. यानंतर माननीय आदरणीय श्री आर डी दादा कुलकर्णी जे मंडळाचे मार्गदर्शक आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी या मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील साहेबांना करतो. स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिन पूषा विश्ववेदाः स्वस्तिन स्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवांसस्तनोभिर्व्यशेमदेवहीतञ्जदायुः. यानंतर श्री अतुल चिक्षेजींना मी अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अभय शहापूरकरजी यांचं स्वागत करावं. भगवान अयं मे भगवत्तरः अयं मे
विश्वभेषजोऽयंशवाभिमर्शनः युवं वस्त्राणि पीवसावसाते युवोरच्छिद्रामन्तावोह सर्गाः अवातिरतमन्द्रोतानि विश्वरतेन मित्रावरुणा सचेथे यानंतर मी विनंती करतो आदरणीय सौ सुषमा वहिनींना त्यांनी वंदनाताई कपाट ज्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर आहेत त्यांचं स्वागत करावं. सलिलानि तक्षत्येकोपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूवशी सहस्राक्षरा परमे व्योमन्ना ॐ सक्तोमि वतित उना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्रा सखाय सख्यानि जानते भद्रैषान् लक्ष्मीर्निहिता धीवाचि. यानंतर मी शिक्षे वहिनींना अशी विनंती करतो की त्यांनी जयश्रीताई कुलकर्णी यांचं स्वागत करावं. शिक्षे वहिनी आदरणीय जयश्रीताई कुलकर्णी सनातन संस्थेच्या या जिल्हा समन्वयक आहेत त्यांचा सत्कार करावा. ओ देवी सरस्वती वाजे फिरवाजिनीवती धीनाम वित्रियवतो अहीरिवभोगैः पर्येति बाहुञ्जाया हेतिं परिबाधमानः हस्तग्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमांसं परिपातु विश्वताः. यानंतर मी श्री राम सोनटक्केजी यांना विनंती करतो की त्यांनी संतोष शेटेजी यांचं स्वागत करावं. जातवेदसे सुनो वाम सोमो मराती अतो निदोहाति वेदाः सनः परषदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुन् दुरितात्यग्निः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. यानंतर मी श्री राम सोनटक्केजींनाच पुन्हा विनंती करतो की त्यांनी आदरणीय कमलाकर बापू पाटील यांचं स्वागत करावं. हरिभक्त परायण पद्मनाभ व्यासजींचं आगमन झालेलं आहे. आत्ताच या मंदिरामध्ये उपस्थित झालेले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हरिभक्त परायण पद्मनाभ व्यासजी महाराज यांचं स्वागत श्री आरजी कुलकर्णी काकांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. श्री आरजी कुलकर्णी काका. ब्रह्मणे नमो अस्वग्नये नमः पृथिव्यै नमः ओषधेभ्यः
नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे महते करोमि। यानंतर मी आदरणीय शर्मिष्ठा काकू डांगेजी यांना विनंती करतो की त्यांनी उर्मिलाताई गजेंद्र गडकर यांचं स्वागत करावं। यारा काया सरस्वती इंद्राणी मौवौतये वरुणानी स्वस्तये ओम अंबी तमे नदी तमे देवी तमे सरस्वती अप्रशस्ता इव स्मसि प्रशस्तिमं वनस्कृधि। यानंतर श्री राम सोनटक्केजींना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रशांत कुदाळजी जे सामाजिक धार्मिक कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वागत करावं। आदरणीय सोनटक्केजी प्रशांतजींचं स्वागत करावं। कदरुद्राय प्रचेतसे मेहृष्टमाय तव्यसे वोचे मशंत मौ हृदे यथा नो अदिति करत् पश्वेन्द्रुभ्यो यथा गवे यथा तोकाय रुद्रियम यथा नो मित्रो वरुणो यथा रुद्रश्चिकेतति यथा विश्वे सजोषसः। यानंतर मी सोनटक्केजींनाच पुन्हा विनंती करतो की त्यांनी आपल्या या कक्षाला ज्यांनी दान दाते म्हणून लाभलेले आहेत श्री अतुल चिक्षेजी यांचं स्वागत करावं। श्री अतुलजी चिक्षे यांनी समोर यावं कृपया। गाथपतिं मेधपतिं रुद्रञ्जलाशवेशदं तच्छंयो सुम्नमीमहे यशुक्र इव सूर्यो हिरण्यमिव रोचते श्रेष्ठो देवानां वसुः। धन्यवाद। आपण आमचा हा सत्कार स्वीकारल्याबद्दल शतेषु जायतेषु सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा। यानंतर मी आदरणीय ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील साहेब